आजच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. नागपुरातील जरीपटका मेन मार्केट मध्ये बुधवारी रात्री 12:15 सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीचे कारण सध्या स्पष्ट झालेले नसून आगीच्या घटनेमुळे परिसरात रात्री गोंधळाचे वातावरण होते. रात को लगभग 10:30 बजे हमारी दुकान में आग लग गई है. हम रात को 10:30 बजे 10:25 बजे 10:25 मिनट को अपने दुकान बढ़ा के घर को गए थे और 10:37 मिनट को हमें बाजू वाले दुकानदार की फोन आई कि आपकी दुकान में कुछ हुआ है और कुछ हुआ. हम उसी समय आ गए वापस. हमारा रहना यही बेलपत्ता में है. हम 2 मिनट में यहाँ पहुँच गए. पहुँचने के बाद जैसे ही हमने शटर को ओपन किए तो हमने देखा कि आग पूरी फैली हुई थी. क्या नाम का दुकान का नाम? हमारी दुकान का नाम न्यू सतगुरु कृपा गारमेंट है. कौन फायर गाड़ी कितने बजे आई? फायर ब्रिगेड की गाड़ी लगभग अंदाजन 11 बजे के करीबन आ गई. फायर ब्रिगेड की गाड़ी वालों तत्काल आए और उन्होंने बुझाया और उन्होंने अपनी सर्विस अच्छी दी है जिससे आजू बाजू की दुकानों में क्षति होने से बहुत बच गई क्योंकि आजू बाजू में भी कपड़े की दुकानें हैं और लेकिन वो सही समय पे आने के है. गाड़ी कितनी आई थी? लगभग फायर ब्रिगेड की 8 से 10 गाड़ियाँ आ चुकी थी जिसमें से एक बड़ी गाड़ी भी थी जो पूरी रात भर ये दुकान पे पूरी आग बुझाने का काम किया और सवेरे तक के वो मशक्कत करते रहे. सवेरे लगभग 6 बजे के करीबन वो आग थोड़ी आग काबू में आ गई जिससे बायकोचा धाक आणि दारूवरील निस्सीम प्रेम यातून सुवर्णमध्य कसा काढायचा हे काही पुरुषांना चांगलंच ठाऊक असतं. असंच एक प्रकरण हिंगणा पोलीस ठाणे परिसरात समोर आलं. दारू पिल्यानंतर पतीला वाटलं आता घरी गेल्यानंतर आपली काही खैर नाही म्हणून पतीने चक्क आपल्याच अपहरणाचा बनाव केला. एसटी कर्मचाऱ्यांचा हट्टीपणा व शासनातर्फे ठोस निर्णय घेण्यास होणारा विलंब या दोन्हीची शिक्षा मात्र सामान्य जनतेला मिळते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्य जनतेचे हाल होत असून जवळपास महिना होऊन गेला तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्येचं निराकरण अजूनही झालेलं नाही. महावीर इंटरनॅशनल नागपूर व रोटरी क्लब पुणे डाऊनटाऊनच्या सहयोगाने अमेरिकेत तयार करण्यात आलेले कृत्रिम हात निशुल्क व कुठलीही शस्त्रक्रिया न करता गरजूंना लावण्यात येईल. 27 फेब्रुवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत नागपूर येथील MLA हॉस्टेलमध्ये ही सेवा पुरवण्यात येणार आहे. मध्य भारत में पहली बार होने जा रहा है और यहाँ जो कैंप है अभी तक के जयपुर फूड का काम कैंप होता था जो पैरों का कैंप होता था इस पहली बार इस विदर्भ के अंदर ऑरेंज सिटी के अंदर नेशनल की ओर से और ये जो हाथ का कैंप है ये आपके सहयोग के बिना अधूरा है. जब तक लोगों तक ये पूरी जानकारी जाएगी नहीं जब तक लोगों तक ये न्यूज नहीं जाएगी कि हाथ का कैंप हो रहा है. लगभग पूरे भारत देश के अंदर अनेक ऐसे लोग हैं जो एक्सीडेंट के कारण अपना हाथ जिन्होंने गंवाया और विदर्भ में काफ़ी बड़ी संख्या में ऐसे लोग हैं. अभी जब ये न्यूज जाएंगी तो काफी लोग इस कैंप के अंदर आएंगे. जो मानवता का यह काम है तो महावीर इंटरनेशनल लगातार कर रहा है. इंटरनेशनल नागपुर पुणे डाउनटाउन रोटरी क्लब के साथ मिलकर LN4 जो एक प्रोस्थेटिक हैंड है उसका प्रोजेक्ट लाने जा रहा है. तो उसमें ज़्यादा से ज़्यादा लोगों तक हमारा ये मैसेज पहुंचाने का प्रयास रहेगा कि जो लोगों का हाथ कोहनी से 4 इंच तक है वो लोग इसका फ़ायदा उठा सकते हैं. इस हाथ का ये हाथ जो है इसका रजिस्ट्रेशन शुरू हो चुका है अभी से और 27 फरवरी को सुबह 9 बजे से लेके 1 बजे तक MLA हॉस्टल में नागपुर में ये शिविर लगेगा. ज़्यादा से ज़्यादा लोगों तक हमारी पहुँचने की कोशिश रहेगी और पूरे महाराष्ट्र में ये संदेश जाए ऐसा हमारा मनोगत है. मैकेनिकल हाथ है अमेरिका में बनी हुई टेक्नोलॉजी है. इससे आप वो हाथ लगने के बाद 1.5 किलो तक का वज़न उठा सकते हैं. उसके अलावा गाड़ी चलाना कुकिंग करना या खेतीबाड़ी करना ऐसे हल्के फुल्के रोज़मर्रा के काम इंसान दोबारा से नॉर्मल तरीके से कर पाता है. राज्यात गुटख्यावर बंदी असूनही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याचं दिसून येत आहे. या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व प्रशासन विभागाने पुन्हा एकदा कंबर कसली असून रामदासपेठ परिसरातील पान ठेल्यांवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटख्याचा माल जप्त केला.
खासगी वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या रस्ते आणि वाहतूक विभागाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. अशा प्रकारे नंबर प्लेट टाकण्यात येत असल्याने फॅन्सी नंबर प्लेटचे क्रेज हरवले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात 4 फूट लांब आणि 1 फूट रुंद पायाचे हाड, 3 फूट लांब हाताचे हाड सापडले आहे. त्याचा आकार पाहता हा डायनासॉर सारखा महाकाय प्राणी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 27 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा वनपरिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्रांतर्गत कारवा बीटच्या खोली क्रमांक 500 मध्ये एक मृत मादा वाघीण आढळली. या वाघिणीच्या मृत्यूसह जानेवारी पासून जिल्ह्यात 12 तर राज्यात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. भंडारा येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा वर्षभरापूर्वीच तयार करण्यात आला आहे. मात्र वैनगंगा नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली असल्यामुळे हा रस्ता पूर्णतः पाण्याखाली आलेला आहे. रस्ता बनवताना समोरच्या दृष्टिकोनातून विचार न केल्यामुळे भंडारा नगर परिषदेचे 1,00,000 रुपये वाया गेले आहेत असे इथले लोकांचं म्हणणं आहे. मागील 15 दिवसापासून गोसे धरणाच्या बॅकवॉटरमुळे भंडारा शहरातील जो मशानभूमीकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर आज जवळपास 1.5 फूट पाणी साचलेले आहे. आज कुण्या व्यक्तीची भंडारा शहरातील कुण्या आज मयत झाली तर त्या व्यक्तींनी आज मशानकड्याकडे जो जाणारा जो रस्ता आहे तो पाण्याने लबालब भरलेला आहे. अशा परिस्थितीत लोकांनी जे प्रेत आहेत अंत्यसंस्कार आहेत त्या कुठे करायचं हा प्रश्न जनतेला पडलेला आहे. म्हणून माझी नगर प्रशासनाला विनंती आहे की हा जो मशानकडे घाटाकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याकडे आपण तत्पर राहावं आणि जातीने या लक्षाकडे रस्त्याकडे आपण लक्ष द्यावं असं मी भंडारा नगर परिषद आहे त्या प्रशासनाला मी विनंती करत आहे. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला या रस्त्यापासून मशान घाट्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या घाटापासून त्रास होणार नाही एवढं बोलून मी माझं राष्ट्रगीत सुरू असताना ममता बॅनर्जी बसून होत्या तसेच राजकारण त्यांना देशापेक्षा मोठं वाटतंय असे म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केलेला आहे. एक तर राष्ट्रगीत बसून म्हणाल्या त्याशिवाय अर्धवट म्हणत त्या ठिकाणी त्या उठल्या आणि मला वाटतं आपल्या देशाच्या संदर्भात अवमान करण्याचं काम या ठिकाणी ममता बॅनर्जींनी केलेलं आहे आणि या अवमान प्रसंगी ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारचा या ठिकाणी राष्ट्राच्या संदर्भात राष्ट्रगीता संदर्भात जो काही कायदा आहे त्या चौकटीमध्ये बसवत या ठिकाणी ममता बॅनर्जीवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी राष्ट्राभिमान महत्वाचा आहे, राष्ट्रगीत हे आपलं त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा वेळेला जर ममता दीदी त्याविषयी एवढ्या केअरलेस असतील तर मला वाटतं देशाच्या बाबतीत हे या ठिकाणी अत्यंत चुकीचं आहे. राजकारण ह्यांना देशहितापेक्षा देशाभिमानापेक्षा मोठं वाटलंय आणि या राजकारणाच्या सगळ्या भागदौडमध्ये त्यांनी राष्ट्रगीताला दुय्यम स्थान दिलंय आणि याची सजा या ठिकाणी त्यांना देशानं आपल्या राज्यानं दिली पाहिजे. पोलिसांनी या ठिकाणी ममता बॅनर्जीवर गुन्हा दाखल करावा अशी विरोधी पक्षनेता म्हणून माझी मागणी. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। 14 वर्षांपूर्वी अहमदनगर येथील पारधी समाजाची समाज सेविका सुमन काळे हिचा मृत्यू पोलिसांद्वारे केलेल्या मारहाणीत झाला होता। मात्र या प्रकरणाला आत्महत्येचं वळण देण्यात आलं। 13 जानेवारी 2021 रोजी हायकोर्टाने या प्रकरणी महाराष्ट्र सरकारला महत्वाचे आदेश दिले। त्या आदेशाचे अजूनपर्यंत पालन का झाले नाही असा प्रश्न भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला। नमस्कार, मी चित्रा वाघ। अहमदनगर मध्ये पारधी समाजाची समाजसेविका सुमन काळे हिचा मृत्यू पोलिसांच्या कस्टडीमध्ये केलेल्या मारहाणीमुळे झाला। कारण 12 मे 2007 एका खोट्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये तिला अडकवलं, तिला मारहाण केली, त्यात तिचा मृत्यू झाला। परंतु पतीबरोबर भांडण झालं आणि तिने विष प्राशन केलं अशी खोटी नोंद त्या ठिकाणी पोलिसांनी केली। 1 सप्टेंबर 2007 मात्र केमिकल अनालायझरचा रिपोर्ट आल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की सुमनचा मृत्यू हा विष प्राशनाने नाही तर मारहाण करून झालेला आहे। काही मिनिटाच्या अंतरावर असणारं पोलीस अधीक्षक ते शासकीय रुग्णालय असताना सुद्धा तिला प्रायव्हेट रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। प्रायव्हेट डॉक्टरने तिच्या अंगावर असलेल्या व्रणांचा कुठेही नोंद केली नाही, नमूद केली नाही, अशी बरीच प्रश्न आज अनुत्तरित आहे। मात्र 13 जानेवारी 2021 उच्च न्यायालयाने अतिशय महत्वपूर्ण असे आदेश राज्य सरकारला दिले, ज्यामध्ये 6 महिन्यात हा खटला निकाली काढावा, 45 दिवसांमध्ये सुमन काळेच्या परिवाराला 5 लाखाची मदत करण्यात यावी, त्याचबरोबरीने हे विष प्राशन केलेला नाही तर मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे, त्यामुळे IPC 302 गुन्हा दाखल होण्यासाठी सरकारी वकिलांनी पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे। सुमन काळेचा परिवार आणि साक्षीदार यांच्या जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे त्यांच्या जीविताची सुद्धा रक्षण करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे। एवढे सगळे आदेश देऊनही राज्य सरकारने मात्र यामध्ये काहीही कारवाई केली नाही हे अतिशय दुर्दैवी आहे। स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे त्यांच्या जीविताची सुद्धा रक्षण करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे। एवढे सगळे आदेश देऊनही राज्य सरकारने मात्र यामध्ये काहीही कारवाई केली नाही हे अतिशय दुर्दैवी आहे। स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि मागील 1 वर्षामध्ये जवळपास 23 जणांचा पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। रक्षकांना भक्षक बनवणारं आणि गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवण्याचं धोरण या सरकारने स्वीकारलंय का असा प्रश्न अजूनही सुमन काळे यांना न मिळणाऱ्या न्यायामुळे हा प्रश्न उभा ठाकतोय, याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की द्यावं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। मानेच्या दुखण्यावर उपचार घेतल्यानंतर तब्बल 22 दिवसांनी मुख्यमंत्री घरी परतले असून आणखी 2 आठवडे त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। औरंगाबाद शहरातील जळगाव रोडवरील मराठा मंदिर इथे जुनी पेन्शन समितीच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये विविध शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली। बीड आगारात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 28 दिवस असून त्यातील 553 कर्मचाऱ्यांचे निलंबनही झाले आहे। असं असलं तरी कर्मचारी आपल्या विनर्णीकरणाच्या मागणीवर ठाम असून गुरुवारी त्यांनी जागर करत आंदोलन केलं। मी बीड विभागीय कार्यशाळेचा कर्मचारी आहे। आझाद मैदानावर सुद्धा आम्ही जागर घालून मुख्यमंत्र्याला जागं करण्याचं, परिवहन मंत्र्याला जागं करण्याचा प्रयत्न केला होता। त्याच धर्तीवर आज बीड आगारामध्ये जागर घालून आंदोलन करण्याचं आयोजन करण्यात आलं आहे। आम्ही मुख्यमंत्र्याला जागं करण्यासाठी, परिवहन मंत्र्याला जागं करण्यासाठी देवीकडं मागणं घालतो की त्यांना जागं कर, त्यांना उठव आणि आमच्या मागण्याकडे लक्ष दे। सरकारनं हालचाली करावीच लागतील। जोपर्यंत सरकार आम्हाला विलिनीकरण करत नाही तोपर्यंत आम्ही ठाम राहणार आहोत, तोपर्यंत जागर घालणार आहोत, तोपर्यंत आम्ही असेच वाद्य वाजवून त्यांचे कान फुटेपर्यंत अगदी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू।
विनोद खेडकर आणि शुभम खेडकर हे भंडारा येथून म्हशी घेऊन उमरखेड येथे जात असताना आरोपींनी स्विफ्ट डिझायर वाहनाने त्यांना ओव्हरटेक करून त्यांना चाकूचा धाक दाखवत दोघांना मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून रोख 15,000 रुपये लुटले. या प्रकरणी एनसीबीच्या पथकाला आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. फिर्यादी विनोद खेडकर हा दिनांक 18 आणि 19/11/2021 रात्रौ दरम्यान 3:30 वाजता भंडारा जिल्हा नागपूर येथून आपल्या बोलेरो पिकअपमध्ये म्हैस घेऊन उमरखेड येथे जात असताना यवतमाळ नंतर तरोडा या गावाजवळ मागून येणाऱ्या फोर व्हीलर स्विफ्ट डिझायर या गाडीतील लोकांनी त्यांना थांबून त्यांच्याकडून 15,000 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि त्यानंतर यातील फिर्यादी आणि त्याचा भाऊ याला आपल्या स्विफ्ट डिझायरमध्ये बसून मांगूळ या जंगलामध्ये नेऊन चाकूचा धाक दाखवून त्याच्या मालकाकडून आरोपींनी आपल्या मित्राच्या मोबाईलवर गुगल पेच्या माध्यमातून 10,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले आणि त्या फिर्यादी आणि त्याच्या भावाला तिथं सोडून दिले. यावरून आज आम्ही गुन्हा दाखल करून यातील आरोपी त्यांना एलसीबीच्या मदतीने ताब्यात घेतलेले आहे. पुढील तपास चालू आहे. आमदार गणेश नाईक यांनी मनपा अधिकारी व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. मनपा अधिकारी आयुक्तांच्या सूचनांचे पालन करत नसून सर्वच बाबतीत मनपाची कामगिरी निराशाजनक असल्याचं ते म्हणाले. बाब अशी आहे की एकूणच ह्या कोविडच्या कालखंडात माननीय आयुक्त श्री बांगर यांची भूमिका सकारात्मक जरी असली तरी सुद्धा त्यांच्या हाताखालचे सर्वच अधिकारी त्यांच्या सूचनांचं पालन करतायत अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. दुर्दैवानं या शहरातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खालच्या स्तरातले अधिकारी अतिशय बेजबाबदारपणे वागतात असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. नुसतं शिक्षण नाही, आरोग्याच्या बाबतीमध्ये आज जरी नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेचे पारितोषिक मिळत असली तरीसुद्धा शहरी भागाचा काही भाग सोडता ग्रामीण भागामध्ये म्हणजे गावठाणामध्ये झोळपट्ट्यांमध्ये अतिशय दुरावस्था झालेली एकूण स्थिती आहे. स्वच्छतेची गटरांची एकूण कचऱ्याचे ढीग या शहरामध्ये जवळजवळ 90 पासून आमदार म्हणून आजवर आता मी परत आमदार आहे या कालखंडामध्ये मला ही आत्ताच्या कालखंडाची दुरावस्था ही भयावी वाटते. महाविकास आघाडी आहे त्याचा प्रेशर आणून किंवा काही गुंडागर्दीच्या स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांना दाबून कामं करत आहेत. काही लोक वरिष्ठांचे फतवे आणत आहेत म्हणजे फोन वगैरे या सगळ्या गोष्टी आमच्या कानावर आहेत. फक्त प्रश्न असतो की वेळ योग्य येऊ द्या त्या सगळ्या गोष्टीचा जाब विचारला जाईल. सांगली जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस झाल्यामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तासगाव तालुक्यातील अनेक द्राक्ष बागेत पावसाचं पाणी साठलं असून याचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. जोरदार पावसाने सुरुवात केलेली आहे आणि याचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आणि यातून द्राक्ष उत्पादक शेतकरी उपदार येतोय की नाही अशी परिस्थिती झाली आहे. गेल्या आठवड्यात याच प्रकारचे एक वादळ झालेलं होतं, त्यातून कशाबशा शेतकऱ्यांनी बागा वाचवलेल्या होत्या. परंतु यातून द्राक्षबागा वाचण्याचे फ्लॉरिंग स्टेजमधल्या द्राक्षबागा वाचण्याचे चान्सेस कमी आहेत आणि याची दखल शासनाने घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व नुकसान भरपाई द्यावी एवढीच मी एक द्राक्ष उत्पादक शेतकरी म्हणून मागणी करतोय. कालपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा फटका एपीएमसी भाजीपाला मार्केटला बसला असून नवी मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये आज 450 गाड्यांची आवक झाली आहे. आवक झाली असली तरी अवकाळी पावसामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचा माल विकला न गेल्याने याचा थेट फटका शेतकरी व व्यापाऱ्यांना बसला असून मोठे नुकसान झालं आहे. काल पूर्ण दिवस पाऊस चालू असल्यामुळे लोकांचे माल किरकोळ विकणाऱ्या मालांचे माल सेल नाही झाले, त्यामुळे मार्केटमध्ये आलेले भाजी माल शिल्लक राहिले आणि त्यामुळे व्यापार कमी आहे. 400-450 गाड्यांची आवक झाली पण बाहेर माल सेल नाही झाल्यामुळे माल शिल्लक पडून आहेत, असं बाजार पडलेले. हा बरोबर आहे. काल अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं भरपूर आवक झाली आणि बिलकुल गिरायक पाऊस चालू असल्यामुळे बिलकुल गिरायक आलं नाही आणि त्यामुळे भाजीपाला टोटल पडून राहिला. गिरायक नसल्यामुळे दर पण पडले, त्यामुळे व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान मला नाही वाटत की लवकर भरून येईल म्हणून. कल्याण डोंबिवली परिसरात
विदर्भात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे एक कावळा जखमी अवस्थेत फिरत असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकामधील प्राणी मित्रांना मिळाली. या प्राणी मित्रांनी तब्बल अर्धा तास प्रयत्न करून या कावळ्याला पकडले व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेत त्याच्यावर उपचार करून त्याला जीवनदान दिले. मी सर्पमित्र पक्षीमित्र किंवा वाईल्ड लाईफसाठी काम करत आहे आणि आज आम्हाला महापालिकेतून फोन आला का एक पक्षी या कावळा जातीचा पक्षी आहे कावळा तर याचा जखमी झाला आहे म्हणून जरा इथे फोन केला होता त्यांनी. आता अजून मी पाहिलेलं आहे त्याला थोडं पंखाला वाटतं डॅमेज काय असेल तर आज आम्ही त्याला नंतर डॉक्टर रायबोळे त्यांना जरा त्यांच्या ऑब्झर्वेशन मी दाखवणार आणि नंतर बघू चांगलं झालं तर नंतर त्याला त्याच्या वातावरणात सोडणार आहोत. आणि मी कल्याणमधील जनतेला आवाहन करतो की कुठेही असे पक्षी वगैरे जखमी मिळाले किंवा साप वगैरे कुठे आढळला त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथील चहा अलीकडे चांगला चर्चेत आला आहे त्यासाठी कारणही तसेच आहे. हा चहा स्टीलच्या भांड्यात शिजवला जात नाही तर चक्क कागदाच्या द्रोणामध्ये चुलीवर उकळला जातो. शेतकऱ्याने लढवलेली अफलातून शक्कल कौतुकास पात्र ठरत आहेत तर काही लोक म्हणत आहेत की यात कुठल्याही प्रकारचा चमत्कार नाही यात विज्ञान दडले आहे. मला 4-8 दिवसापूर्वी असंच मित्राकडून चर्चा चालू होती. मग ॲक्च्युअलमध्ये मग ते तू सांगत होता की बा मी कागदावर चहा बनवतो. बरेच जण आवाक झाले की बा चहा कसा काय बनवते बा. तर त्याने ते प्रॅक्टिकली एक काय मजाकी मी समजा कोणाला खरं वाटत नाही ही गोष्ट शक्य नाही वाटत ना. तर त्यांना करून दाखवलं रात्रीच्या वेळेस. मग त्यासाठी त्याची काही शर्यत लावले. आता खेड्यात कसं असते की बा अरे तू काय बनवतो बा असं त्यांना करून दाखवलं ते आणि ते शक्य झालं. चहाही पुन्हा सुंदर होता पियाला म्हणजे आपण जसं घरी गंजात वगैरे पितो समजा त्याच्यापेक्षा एक अनोखा चहा वाटला थोडासा वेगळा आगळा वेगळा. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा BKB News. नमस्कार.